नमस्कार. एकही भांडं खराब न करता, कोणतंही मशीन न वापरता मस्त घोटलेली कॉफी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत. कॉफी बनवण्यासाठी मी असे नेसकॅफेचे सॅशे आणून ठेवते. एक सॅशेमध्ये एक कप कॉफी बनते. तुम्ही कुठल्याही कंपनीची घेऊ शकता. मापाने बनवायची असेल तर ही किती आहे ते आपण पाहूया. मोजण्यासाठी मी हा टीस्पून घेतला आहे. त्यात ही कॉफी पावडर घालूया. साधारण एक टीस्पूनला थोडीशी कमी आहे, तुम्ही एक टीस्पून घेऊ शकता. ज्या कपात कॉफी पिणार त्याच कपात एक टीस्पून कॉफी पावडर घ्या. त्याच कपात दोन टीस्पून साखर घाला किंवा तुमच्या आवडीप्रमाणे घाला. मला कॉफीची थोडी कडवट चव आवडते म्हणून मी माझ्यासाठी कॉफी बनवताना एकच टीस्पून साखर घालते. फक्त दोन टिप्स फॉलो करून मस्त गरमागरम क्रीमी कॉफी घरच्या घरी तयार होईल. पहिली टिप आहे पाण्याचं प्रमाण. फक्त पाव चमचा पाणी घ्यायचं आहे. पहा, मी इथे एक चमचा पाणी घेतलं आहे पण त्यातले 5-6 थेंबच पाणी घेतलं आहे. साखर आणि कॉफी पावडर फक्त त्या पाण्यामध्ये भिजली पाहिजे. पाणी अजिबात खाली उरायला नको. आणि दुसरी टिप म्हणजे कॉफी पावडर आणि साखर व्यवस्थित फेटून घ्या. साधारण 1.5 ते 2 मिनिटं अशा प्रकारे फेटून घ्या. जसं जसं फेटाल तसं कॉफीचा सुगंध मस्त दरवळतो आणि कॉफीला अशा प्रकारे क्रीमी टेक्स्चर येतो. जितकं फेटाल तितका हळूहळू कॉफीचा रंगही बदलतो. साधारण 2 मिनिटं फेटल्यावर पहा अशा प्रकारे त्याचा कलर पण चेंज झाला आहे. आता ह्या स्टेजला एक कप गरम दूध ह्यात ओतूया. एक कप गरम दूध घेतलं आहे मी. तुम्हाला जर कॉफीवर फेस हवा असेल तर दूध वरून ओता, म्हणजे त्याच्यावर भरपूर फेस येईल. कपात दूध ओतलं आहे. हे पहा, चमच्याने मिक्स केल्यावर ते क्रीम वर येतं आणि छान क्रीमी अशी कॉफी तयार होते. मस्त कॉफीचा सुगंध पसरला आहे सगळीकडे. व्यवस्थित साखर विरघळेपर्यंत ढवळून घ्या. अशा प्रकारे झाली आपली कॉफी तयार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल वाजवायला विसरू नका पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. तोपर्यंत नमस्कार.